नमस्कार, मी अमृता आकाश, आरोग्यम धनसंपदा मध्ये आपलं स्वागत. आरोग्यम धनसंपदा मध्ये आज आपण स्तनाच्या कर्करोगासाठी ब्रेस्ट रिप्लेसमेंट सर्जरी या विषयावर अधिक माहिती घेतोय आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहेत डॉक्टर प्रांजली गाडगीळ आणि डॉक्टर स्वप्ना आठवले. डॉक्टर, तुम्हा दोघांचंही कार्यक्रमात स्वागत करते. थँक्यू. विषयाला आपण सुरुवात करणार आहोत त्या अगोदर आपण डॉक्टरांची ओळख करून घेऊयात. ऑक्टोबर हा ब्रेस्ट कॅन्सर जनजागृतीचा महिना म्हणजेच ब्रेस्ट कॅन्सर अवेअरनेस मंथ मानला जातो. ब्रेस्ट कॅन्सर विषयी चर्चा करताना स्तनाची पुनर्रचना याविषयी सहसा बोललं जात नाही. मात्र पुण्याच्या दोन विख्यात महिला सर्जनची टीम आज आपल्यासोबत या महत्वाच्या विषयावर संवाद साधणार आहे. कॅन्सरच्या शस्त्रक्रियेच्या वेळीच नव्यानं स्तनाची पुनर्रचना करण्याच्या शस्त्रक्रियेमध्ये त्यांचं प्रावीण्य आहे. अशा अनोख्या ब्रेस्ट कॅन्सर ऑपरेशनला ब्रेस्ट रिप्लेसमेंट सर्जरी म्हणता येऊ शकेल. तर या अत्याधुनिक शस्त्रक्रियेची माहिती कॅन्सर रुग्ण आणि त्यांच्या डॉक्टरांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा खास हेतू आहे आणि यासाठी आपल्यासोबत डॉक्टर प्रांजली गाडगीळ आहेत. त्या पुण्याच्या ब्रेस्ट कॅन्सर सर्जन आणि ब्रेस्ट डिसीज स्पेशलिस्ट म्हणजेच स्तनरोग चिकित्सक आहेत. पुणे ब्रेस्ट केअर या स्तन विकार केंद्राच्या त्या संचालक देखील आहेत. तर डॉक्टर गाडगीळ पुण्याच्या बीजे मेडिकल कॉलेजच्या गोल्ड मेडलिस्ट देखील आहेत. तर MBBS नंतर त्यांनी अमेरिकेमधून जनरल सर्जरीचं शिक्षण पूर्ण केलेलं आहे. पुण्याच्या त्या एकमेव ब्रेस्ट सर्जन देखील आहे. 8 वर्ष अमेरिकेत राहिल्यानंतर आपल्या शिक्षणाचा फायदा भारतीय महिलांना व्हावा या हेतूनं त्यांनी काही वर्षापूर्वीच पुण्यात प्रॅक्टिस सुरू केलेली आहे. तर गरजू रुग्णांच्या मदतीसाठी त्यांनी आय शेअर फाउंडेशन या NGO ची स्थापना देखील केलेली आहे. ब्रेस्ट कॅन्सर विषयी जनजागृतीचा उपक्रम सातत्यानं त्या राबवत असतात. तर आपल्यासोबत डॉक्टर स्वप्ना आठवले देखील आहेत. पुण्याच्या नामांकित प्लॅस्टिक रिकन्स्ट्रक्टेटिव्ह आणि कॉस्मेटिक सर्जन त्या आहेत. तर त्यांनी आपलं MBBSचं शिक्षण हे पुण्यामधून पूर्ण केलेलं आहे. प्लास्टिक सर्जरीचं शिक्षण हे बँगलोर मधून त्यांनी पूर्ण केलेलं आहे. डॉक्टर स्वप्ना, या गेल्या अनेक वर्षांपासून डॉक्टर प्रांजली यांच्यासोबत ब्रेस्ट कॅन्सर स्तन कर्करोगाच्या स्तनाच्या सर्जरीमध्ये स्तन पुनर्रचना करण्याचं काम देखील पाहत आहेत. खरं तर इतका महत्वाचा आजचा विषय आहे की अनेक महिलांना याबद्दल माहितीच नसतं. आम्हाला त्रास होतोय मात्र हे सांगायचं कसं, कुठेतरी लाज वाटते, कुठेतरी भीती देखील वाटते. मात्र ही भीती दूर करून आज तुम्ही दोघेही आमच्या कार्यक्रमामध्ये आला आहात, त्यामुळे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. आणि डॉक्टर प्रांजली, तुमच्यापासून सुरुवात करते. ब्रेस्ट कॅन्सरचं निदान झालं की उपचारांमध्ये सहसा सर्जरी करावी लागते आणि या सर्जरीविषयी महिलांमध्ये भीती असते की आता कसं आमचं पुढे होणार. तर यापासून सुरुवात करूयात, काय सांगाल? सो ब्रेस्ट कॅन्सर झालं की भीती एक महिलेला अशी वाटते की कॅन्सर झालाय म्हणजे आता मॅस्टेक्टमीचं ऑपरेशन करावं लागणार आहे, स्तनाचा पूर्ण भाग काढावा लागणार आहे आणि एक काहीतरी शारीरिक कमतरता येणार आहे. पण आजच्या तारखेला ह्याची आवश्यकता नाही आहे. बहुतेक केसेसमध्ये आपण स्तन राखून कॅन्सरग्रस्त भाग अगदी अचूकपणे काढू शकतो, स्तनाचं संवर्धन करू शकतो, ज्याला आपण ब्रेस्ट कॉन्झर्वेशन सर्जरी म्हणतो. आणि अल्ट्रासाऊंड गाईडेड सर्जरी, फ्रोझन सेक्शन ह्या आधुनिक पद्धती वापरल्या तर ही कॅन्सर शस्त्रक्रिया अगदी अचूकपणे करता येते. आणि ऑन्कोप्लास्टिक टेक्निक्स वापरले तर स्तनाचा जो एक आकार आणि सौंदर्य आहे ते देखील मेंटेन होतं. आणि ज्या महिलांमध्ये म्हणजे कॅन्सरचे फोसाय असे स्तनामध्ये विखुरलेले असतील, पूर्ण ब्रेस्ट काढायची वेळ आली तरी आपण कॅन्सर शस्त्रक्रियेच्या वेळेसच ब्रेस्ट आपण रिकन्स्ट्रक्शन करून रिप्लेस करू शकतो. त्यामुळे ब्रेस्ट कॅन्सर सर्जरीची भीती वाटण्याचं आजच्या तारखेला अजिबात म्हणजे त्याची आवश्यकता नाही. अगदीच. जर ब्रेस्ट कॅन्सर होतोय तर त्याला घाबरून न जाता आपल्याकडे अत्याधुनिक उपचार आहेत. केवळ त्याची माहिती जर आपल्याला मिळाली तर लगेचच आपण उपचार देखील सुरू करू शकतो. बहुतेक महिला पूर्णपणे ह्या आजारातून बऱ्या होणार आहेत जर वेळेवर निदान झालं आणि उपचार व्यवस्थित झाले तर. अगदीच. जसं डॉक्टरांनी सांगितलं, आता मी डॉक्टर स्वप्न आपल्याकडे वळते, जसं सुरुवातीलाच सांगितलं की भीती मनामध्ये ठेवण्याची गरज नाहीये. ब्रेस्ट कॅन्सरची शस्त्रक्रिया करताना नेमक्या कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या जातात, कशा पद्धतीनं उपचार होतात? तर ब्रेस्ट रिकन्स्ट्रक्शन किंवा ब्रेस्ट रिप्लेसमेंट सर्जरी म्हणजे काय? तर जेव्हा कॅन्सरच्या वेळेस एखादा भाग आपण काढून टाकतो, जेव्हा डॉक्टर प्रांजली ऑपरेशन करतात तेव्हा कॅन्सरचा स्तनाचा तो भाग काढून टाकतो, तेव्हा आम्ही शरीरातला दुसरा कुठला अवयव तिथे वळवून एक ब्रेस्टचा परत पार्ट तयार करतो. या सर्जरीला ब्रेस्ट रिकन्स्ट्रक्शन सर्जरी म्हणतात. तर या सर्जरीचे दोन प्रकार आहेत. कॅन्सर सर्जरीच्या दरम्यान ज्या प्रकारे आपण ब्रेस्ट रिकन्स्ट्रक्शन करू शकतो त्याला इमिजिएट ब्रेस्ट रिकन्स्ट्रक्शन म्हणतात. हे दोन प्रकारे करता येतं. जसं पहिले कॅन्सरचा पार्ट काढायचा जो
भाग आहे तो डॉक्टर प्रांजली करतात, त्याला स्किन स्पेरिंग मॅस्टेक्टॉमी किंवा निप्पल स्पेरिंग मॅस्टेक्टॉमी करतात, ज्याच्यात छोट्याशा इन्सिजनमधनं पूर्ण ब्रेस्टची ग्लँड काढली जाते आणि मग त्या ठिकाणी ते त्वचेचं आवरण तसंच ठेवलं जातं आणि त्या ठिकाणी आपण छातीचा किंवा पोटाचा भाग वळवून परत ब्रेस्टचा माउंट आपण तिथे तयार करू शकतो. ह्याला आपण फ्लॅप रिकन्स्ट्रक्शन सर्जरी म्हणतो. ह्याच्यात आपण महिलेचा स्वतःचाच अवयव वापरून तो आपण तयार करतोय. दुसरी एक पद्धत आहे ज्याच्यात आम्ही सिलिकॉन इम्प्लांट वापरून ब्रेस्ट रिकन्स्ट्रक्शन सर्जरी करतो, याला इम्प्लांट बेस्ड रिकन्स्ट्रक्शन म्हणतो. आणि हे दोन्ही सर्जरी आम्ही कॅन्सर सर्जरीच्या वेळेसच तो पार्ट काढल्यानंतर आम्ही एक नवीन ब्रेस्ट तिथे तयार करतो. म्हणूनच आपण याला ब्रेस्ट रिकन्स्ट्रक्शन किंवा आता नवीन टर्म ब्रेस्ट रिप्लेसमेंट सर्जरी असं म्हणतोय. अगदीच. त्यामुळे ब्रेस्ट रिप्लेसमेंट सर्जरी नेमकी कशी असते आणि त्याची प्रक्रिया कशी असते ती अगदी सोप्या शब्दात तुम्ही सांगितली आहे, त्यामुळे या सर्जरीला जे घाबरतात किंवा उपचारांना घाबरतात त्यांच्यासाठी माहिती अत्यंत महत्वाची आहे. पुन्हा एकदा डॉक्टर प्रांजली मी आपल्याकडे वळते. खरं तर कॅन्सरग्रस्त रुग्णांसाठी एक सगळ्यात मोठी काळजी असते की आम्हाला कॅन्सर परत तर होणार नाही ना, आणि यामध्येच ब्रेस्ट रिप्लेस करताना देखील कोणती काळजी घेतली जाते, रिप्लेस करताना काही गैरसमज किंवा गैरफायदा तर होत नाही ना, याबद्दल काय सांगा. हा अगदी महत्वाचं प्रश्न आहे, बरोबर. म्हणजे आमच्या दृष्टीने सुद्धा कुठलंही कॅन्सर ऑपरेशन प्लॅन करताना एक ऑन्कोलॉजिकल सेफ्टी ज्याला म्हणतो हा सर्वात मोठा मुद्दा आहे. आणि त्यासाठी आपण काय करतो की कुठली ट्रीटमेंट चालू करायच्या अगोदर आपण ह्या कॅन्सरचा आधी पूर्णपणे अभ्यास करतो. म्हणजे हा कॅन्सर स्तनामध्ये कुठे नेमका आहे, एक फोकस आहे का, दोन फोसाय आहेत का, मल्टिपल आहे, एका ब्रेस्टमध्ये कॅन्सर आहे का, दोन्ही ब्रेस्टमध्ये कॅन्सर आहे, त्याचा कुठे काकेमधल्या ग्लँडमध्ये पसर झाला आहे का, त्याचे मॉलेक्युलर डिटेल्स घेतो की त्याला किमोथेरपी लागण्याची शक्यता आहे का, त्याला नंतर रेडिएशन लागणार आहे का, आणि ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केल्यावर एक ठरवलं जातं की आपण ही म्हणजे जी शस्त्रक्रिया आहे ती सोयीस्कर करण्यासाठी किमोथेरपी द्यायची असेल तर ती आधी द्यावी का, जर रेडिएशन आपण करणार असू नंतर तर मग इम्प्लांट करण्याच्या ऐवजी फ्लॅप रिकन्स्ट्रक्शन हे जास्ती सोयीस्कर होईल का. म्हणजे बॅकग्राऊंडमध्ये हे सगळे मुद्दे गृहीत धरून ऑन्कोलॉजिकल सेफ्टीच्या दृष्टीने जर आपण योग्य पेशंटमध्ये योग्य ऑपरेशन सिलेक्ट केलं तर हे अगदी सेफ आहे. असं नाही आहे की रिकन्स्ट्रक्शन केल्यामुळे कॅन्सर परत येण्याची शक्यता वाढते असं अजिबात नाही आहे. पण कॅन्सरचे उपचार झालेले सर्वच रुग्णांना मी सांगेन की तुम्ही नियमित तुमच्या ऑन्कॉलॉजिस्टबरोबर फॉलोअप ठेवा आणि नियमित त्यांनी सांगितल्याप्रमाणे चाचण्या करून घ्या. तर आत्ताच जसा डॉक्टर प्रांजली यांनी उल्लेख केला की महिलांचं कॅन्सरचं ऑपरेशन झाल्यानंतर ज्या महिलांना ब्रेस्ट रिप्लेसमेंट करायची आहे मग ती सर्जरी नेमकी कशा पद्धतीनं होते याबद्दल काय सांगा. हा खूप महत्वाचा प्रश्न आहे अमृता. तर या ह्याच्यात मी एक एक्झाम्पल देऊ इच्छिते की एक रिसेंटली आम्ही केस बघितली ज्याच्यात एका महिलेला स्तनपान करत असताना कॅन्सरचं निदान झालं आणि मग कॅन्सरचं ऑपरेशन करून तो भाग पूर्णपणे ब्रेस्टचा काढायला लागला, ज्याच्यात त्या सर्जरीला आपण MRM सर्जरी म्हणतो. आणि त्याच्यानंतर पेशंटला किमोथेरपी, रेडिएशन हे सगळं होऊन तिचं मूल मोठं झाल्यानंतर 2-3 वर्षांनी ती कामाला लागल्यानंतर रुटीन चालू झाल्यानंतर आमच्याकडे आली की आता एका बाजूला माझं चेस्ट फ्लॅट आहे आणि एका बाजूला नॉर्मल ब्रेस्ट आहे, तर डॉक्टर तुम्ही काही करू शकता का, कारण तिचं ड्रेसिंग स्टाईल, तिचं राहणीमान सगळं आपल्यासारखं होतं. मग अशा महिलांमध्ये आपण जी सर्जरी करतो त्याला आपण डिलेड ब्रेस्ट रिकन्स्ट्रक्शन म्हणतो. डिलेड ह्याच्यासाठी की कॅन्सरची किमोथेरपी, रेडिएशन सगळं संपल्यानंतरही कित्येक महिला फ्लॅट चेस्ट असलेल्या परत रिप्लेसमेंट सर्जरीसाठी पुढे येऊ शकतात. ह्याच्यात आपण पोटाची चरबी वळवून ती रक्तवाहिनी छातीला लावून आपण एक DIAP नावाची फ्लॅप तयार करतो आणि त्यांनी आपण हे ब्रेस्ट रिकन्स्ट्रक्शन करतो. तर अशा अत्याधुनिक पद्धती आमच्याकडे अवेलेबल असल्यामुळे ह्या डिलेड रिकन्स्ट्रक्शन सर्जरीचं महत्त्व फार म्हणजे वाढलेलं आहे आणि आता त्या खूप सोयीस्कर झालेल्या आहेत आणि पुण्यात त्या रेग्युलरली बेसिसवर आम्ही आमच्या सेंटरला करतो आहे. तर या माध्यमातून आम्हाला महिलांना या सर्जरीबद्दल अधिक माहिती द्यावीशी वाटते की इन केस तुमचं आधी कॅन्सर होऊन गेलेलं असेल तरीही ही सर्जरी तुम्ही परत करू शकता, याला डिलेड ब्रेस्ट रिकन्स्ट्रक्शन असं म्हटलं जातं. अगदीच. जसं तुम्ही आता सांगितलं की अत्याधुनिक पद्धतीनं हे उपचार होतात आणि डॉक्टर प्रांजली 7-8 वर्ष तुम्ही देखील अमेरिकेमध्ये होता, उच्च शिक्षण घेऊन तुम्ही भारतामध्ये आलेला आहे, त्यामुळे या विषयासंदर्भात भारतामध्ये किती प्रमाणात जनजागृती देखील आहे आणि महिला ही सर्जरी करण्यासाठी तयार होतात का, तो तुमचा अनुभव नेमका कसा आहे.
सो अमेरिकेत मी प्रॅक्टिस करत होते तेव्हा म्हणजे 90% महिला ज्यांची ही मॅस्टेक्टमीची सर्जरी व्हायची त्यांना डिलेड रिकन्स्ट्रक्शनची संधी मिळत होती आणि त्या त्या करत होत्या. भारतामध्ये काय होतं की अगदी 5% कमी महिलांना ही संधी मिळतीये, कारण बहुतेक महिलांना माहितीच नसतं की कॅन्सरचं ऑपरेशन करताना आपल्याला नव्याने स्तनाची पुनर्रचना करता येऊ शकते आणि कॅन्सरचं ऑपरेशन करताना एक ब्रेस्ट रिप्लेसमेंट सारखं आपण ऑपरेशन करू शकतो हे महिलांनाच माहिती नसतं. कधी कधी त्यांच्या डॉक्टर्सना देखील हे माहिती नसतं. त्यामुळे महिलांपर्यंत आज हा मेसेज पोहोचवण्यामध्ये तुम्ही आमची केलेली मदत आहे, त्याच्याबद्दल अगदी तुमचे धन्यवाद. आणि दुसरं म्हणजे मी म्हणेन की एकदा इमिडिएट रिकन्स्ट्रक्शन जे आता डॉक्टर आठवलेने सांगितलं ते जर केलं तर ते खूप जास्ती सोयीस्कर होतं, कारण एकदा महिला कॅन्सर मधून बाहेर पडल्या आहे, किमोथेरपी झाली, रेडिएशन संपलं आहे आणि आपण आता कॅन्सर फ्री लाईफ जगत आहोत, त्यावेळेस अगदी जरी शारीरिक कमतरता जाणवत असेल महिलेला तरी बहुतेक महिला परत हॉस्पिटलला येऊन आता आपण रिकन्स्ट्रक्शन सर्जरी करूया अशी एक त्यांची धारणा नसते. त्यामुळे जर कॅन्सरच्या ऑपरेशनच्या वेळेसच हे ऑपरेशन केलं गेलं तर केव्हाही ते सोयीस्कर होऊ शकतं. त्यामुळे महिलांपर्यंत हा मेसेज पोहोचवणं हे खूप महत्वाचं आहे. आणि आता मी आणि डॉक्टर स्वप्ना आठवले एकत्र टीममध्ये काम करतोय त्यामुळे ते करणं आम्हाला सहज शक्य आहे, कारण महिला जेव्हा कन्सल्टेशनला कॅन्सरसाठी येते तेव्हाच प्लास्टिक रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जन बरोबर त्यांचं कन्सल्टेशन होतं आणि यासाठी टीमवर्क हे खूप महत्वाचं आहे. त्यामुळे टीमवर्क वाढवणं, महिलांपर्यंत हा मेसेज पोहोचवणं हे अत्यंत महत्वाचं आहे. अगदीच. खरं तर अमेरिकेमध्ये शिक्षण पूर्ण झाल्यानंतर देखील आपल्या भारतात येऊन महिलांपर्यंत आणि जास्तीत जास्त महिलांपर्यंत खरं तर हा एक मेसेज पोहोचवण्याचा उद्देश तुमचा आहे आणि एक विडा तुम्ही हाती धरलेला आहे आणि त्या पद्धतीनं तुम्हा दोघांचंही कामकाज सुरू आहे. अत्यंत महत्वाचा आजचा विषय आणि या विषयासंदर्भात आपण डॉक्टरांकडून आणखीनही माहिती घेणार आहोत एका छोट्याशा ब्रेकनंतर. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आरोग्यम धनसंपदामध्ये आपलं स्वागत. आरोग्यम धनसंपदामध्ये आज आपण स्तनाच्या कर्करोगासाठी ब्रेस्ट रिप्लेसमेंट सर्जरी या विषयावर अधिक माहिती घेतोय आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर प्रांजली गाडगिळ आणि डॉक्टर स्वप्ना आठवले. पुन्हा एकदा मी कार्यक्रमात आपलं स्वागत करते. डॉक्टर स्वप्ना आपल्याकडे वळते. जसं तुम्ही सांगितलं की एखाद्या महिलेला कॅन्सर होतोय, तिची ती ट्रीटमेंट झाल्यानंतर मग ब्रेस्ट रिप्लेसमेंट देखील केलं जातंय, मात्र त्याचा देखील काही टाइम पिरियड असतो का, ड्युरेशन असतं का, ते कधी महिलांनी करावं? आता आपण डिस्कस केलं त्याप्रमाणे आपण दोन प्रकारे रिकन्स्ट्रक्शन करू शकतो. एक म्हणजे इमिजिएट रिकन्स्ट्रक्शन म्हणतात आणि दुसरं डिलेड रिकन्स्ट्रक्शन म्हणतात. इमिजिएट म्हणजे कॅन्सरचं ऑपरेशन झाल्यानंतर त्याच अनेस्थेसियामध्ये त्याच वेळेस आपण एखादा बॉडीचा पार्ट वापरून परत स्तनाची पुनर्रचना करतो, याला इमिजिएट रिकन्स्ट्रक्शन म्हणतात. आणि डिलेड म्हणजे आपण काही किमोथेरपी रेडिएशन संपल्यानंतर काही वर्षांनी परत करू शकतो, याला डिलेड म्हणतात. दोन्हीमधलं विचाराल तर आम्ही इमिजिएट रिकन्स्ट्रक्शनला जास्त प्राधान्य देतो, कारण स्त्रीला ऑपरेशन थिएटरमध्ये गेल्यानंतर कुठला ऑर्गन आपल्या बॉडीचं लूज होतंय हे फिलिंग येत नाही. ऑपरेशन थिएटरमधनं बाहेर येताना स्तनाची नवनिर्मिती झालेली असते, त्यामुळे एक सायकोलॉजिकल ट्रॉमा आहे की माझा एखादा ऑर्गन मी गमावलेला आहे असं कुठल्याही स्त्रीला होत नाही. तिला बॉडी इमेज कंटिन्यू करता येते, तिला त्या मॅस्टेक्टॉमीच्या डिप्रेशनमधनं जायची गरज नसते. त्यामुळे हे सगळं आम्ही विचारात घेऊनच इमिजिएट रिकन्स्ट्रक्शनचा पार्ट हा जास्ती बेटर आहे स्त्रीच्या कॅन्सर ट्रीटमेंटमध्ये. आणि तो नाही करता आला काही कारणांमुळे तेव्हा, तर काही वर्षांनंतर परत आपण डिलेड रिकन्स्ट्रक्शनचा ऑप्शन त्या महिलेला देऊ शकतो. अगदीच. त्यामुळे ज्या महिलांना सर्जरी करायची आहे किंवा ब्रेस्ट रिप्लेसमेंट चा त्या विचार करतात तर त्यांच्यासाठी देखील हे ऑप्शन आहे. केवळ तज्ज्ञ डॉक्टरांकडे जाऊन त्याचा जर सल्ला घेतला आणि जर उपचार पद्धती आपण केली तर नक्कीच या आजारापासून आपण लवकरात लवकर बरे होऊ शकतो. आणि या विषयासंदर्भात तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर स्क्रीनवर डॉक्टरांचे नंबर आहेत, नक्कीच तुम्ही डॉक्टरांशी संपर्क करू शकतात. डॉक्टर प्रांजली पुन्हा एकदा आपल्याकडे वळते. खरं तर परदेशातलं उच्च शिक्षण आणि त्यानंतर भारतात येऊन पुणे ब्रेस्ट सेंटरची तुम्ही स्थापना केलेली आहे, नेमका काय हेतू होता की आपल्याला हे सेंटर सुरू करायचं आहे याबद्दल आम्हाला काय माहिती द्याल? अमृता, तुम्ही जसं अगदी सुरुवातीला म्हटलात की महिला भारतात आपल्या भारतीय महिला म्हणजे स्तनाच्या कुठल्याही तक्रारीविषयी बोलायचा संकोच करतात, त्यामुळे प्राथमिक अवस्थेत जेव्हा कॅन्सरचं निदान होऊन महिला पूर्णपणे ह्या आजारातून बऱ्या होऊ शकतात त्या स्टेजमध्ये महिला समोरच येत नाहीत आणि त्यांचा हा जो संकोच कमी आपण करायला पाहिजे आणि त्या हेतूने आम्ही हे केंद्र असं म्हणजे स्टार्ट केलं की स्तनाच्या सर्व तपासण्या
म्हणजे इमेजिंग असो, बायोप्सी असो, एक म्हणजे कंप्लेंटचं साठी म्हणजे सर्जिकल कन्सल्टेशन असो, कॉस्मेटिक प्रॉब्लेमसाठी त्यांना कन्सल्टेशनला यायचं असेल, जेनेटिक टेस्टिंग म्हणजे फॅमिली हिस्ट्री आहे म्हणून जेनेटिक टेस्टिंगची माहिती करायची असेल, जेनेटिक टेस्टिंग करायचं असेल, ते त्या सगळ्या गोष्टी एका वन स्टॉप सेंटरमध्ये झाल्या पाहिजेत. नाहीतर कुठेतरी महिला त्या प्रोसेसला कंटाळतात आणि निदान प्रक्रिया पूर्ण करत नाहीत. तर असं एक कन्व्हिनियंट वन स्टॉप सेंटर असावं या हेतूने हे पुणे ब्रेस्ट केअरचं आम्ही फाउंडेशन केलं आहे. आणि म्हणजे आमच्या सगळ्या ज्या स्टाफ आहेत, म्हणजे आमचा पूर्ण स्टाफ, म्हणजे आम्ही सर्जन्सच नाही पण नर्सेस, रिसेप्शन, ॲडमिनिस्ट्रेशन, हाऊसकीपिंगच्या सगळ्या स्टाफ महिला आहेत, त्यामुळे त्याच्यामुळे पण एक संकोच महिलांचा कमी होतो. त्यामुळे एक प्राथमिक अवस्थेत महिलांनी वेळच्या वेळी स्तनाच्या सगळ्या विकारांसाठी वेळच्या वेळी कन्सल्टेशन करावं या हेतूने आम्ही हे केंद्र स्टार्ट केलं आहे. अगदी जसं तुम्ही म्हणालात की वेळच्या वेळी जर आपण तज्ज्ञ डॉक्टरांकडे गेलो आणि उपचार पद्धती सुरू केली तर नक्कीच भीती बाळगण्याची गरज नाही आणि आपण या आजारातून बरे देखील होऊ शकतो, देखील सोयीस्कर होऊ शकतं. अगदीच अगदीच. पुन्हा एकदा डॉक्टर स्वप्ना मी आपल्याकडे वळते. खरं तर स्तनाच्या पुनर्रचने व्यतिरिक्त देखील स्तनाच्या आकाराबाबत देखील कोणकोणत्या समस्या असू शकतात? आकाराबाबत विचाराल तर बऱ्याच महिलांना स्तनाचा आकार हा फार लहान आहे असं वाटू शकतं, त्यामुळे स्त्रीचा कॉन्फिडन्स थोडा कमी झालेला असतो. तर या स्तनाच्या आकाराबाबत आम्ही साईज वाढवू शकतो, त्याचे वेगवेगळे टाईप्स आहेत. काही स्त्रियांचा स्तनाचा आकार फार मोठा असतो, त्याच्यामुळे मानदुखी, नंतर पाठदुखी असे आजार होतात, काही फंगल इन्फेक्शन होतात मोठ्या साईजमुळे ब्रेस्टच्या. तर असा ब्रेस्टचा साईज आपण कमी करू शकतो. फक्त स्त्रियांमध्ये नाही तर पुरुषांच्या ब्रेस्टच्या साईजचे पण आम्ही ऑपरेशन करतो. पुरुषांमध्ये या ग्लँडची वाढ होणे ह्याला मेल गायनेकोमशिया असं म्हणतात. ह्याच्यातही बऱ्याच उपचार पद्धती आहेत आणि ऑपरेशन्स आहेत ज्यांनी आपण स्तनाचा भार कमी करू शकतो. आणि कधीकधी स्त्रियांच्या काखेतल्या स्तनाची जास्ती वाढ होते तर ह्याच्यात काखेतल्या स्तनाचंही आपण वेगवेगळ्या प्रकारे ऑपरेशन करतो. तर अशा स्तनाच्या आजारा बाबत कॅन्सर म्हणा किंवा त्याचा साईज म्हणा किंवा त्याचे बाकी आजार आहेत अशा सर्व प्रकारे आम्ही स्तनाच्या ऑपरेशन्स या सेंटरमध्ये करतो. अगदीच. त्यामुळे ज्या महिलांना स्तनाविषयी काळजी असेल किंवा कोणताही त्रास होत असेल आणि आकाराविषयी देखील तुम्ही आता अगदी उघडपणे बोललायत, अनेकांना हा टॉपिकच डिस्कस करताना संकोच असतो की मी डॉक्टरांना तरी कसं सांगू, आणि त्यात दोन्ही महिला डॉक्टर आहेत आणि जे तुम्ही सांगितलं की पूर्ण स्टाफ देखील महिला आहे, त्यामुळे कोणतीही मनात भीती किंवा संकोच न बाळगता अगदीच महिला आपल्याकडे येऊ शकतात आणि ट्रीटमेंट करू शकतात. पुन्हा एकदा जे प्रेक्षक कार्यक्रम पाहतात त्यांना मी सांगू इच्छिते, या विषयासंदर्भात तुमच्या मनात कोणताही प्रश्न असेल तर स्क्रीनवर डॉक्टरांचा नंबर आहे, नक्कीच तुम्ही डॉक्टरांशी संपर्क करू शकतात. डॉक्टर प्रांजली, पुन्हा एकदा मी आपल्याकडे वळते. खरं तर ऑक्टोबर हा ब्रेस्ट कॅन्सर जनजागृतीचा महिना आहे, तर ज्या महिला खास करून आपल्याला बघतायत आणि एकतर हा जनजागृतीचा महिना आणि ज्याविषयी तुम्ही कामकाज करतायत याविषयी तुम्ही काय सांगाल? तर स्तनाच्या कुठल्याही तक्रारीकडे दुर्लक्ष करू नका. किती किरकोळ असं काहीतरी वाटलं की स्तनामध्ये कुठेतरी दाटी आहे, मला दुखत नाही आहे पण कुठेतरी एक छोटीशी गाठ लागतीये, काखेमध्ये गाठ लागतीये, काहीतरी असामान्य स्त्राव होतोय, तर ह्या आपल्याला विशेष तक्रारी जाणवत नाहीत. म्हणजे असं नाही की माझा गुडघा दुखतोय आता मला हॉस्पिटलमध्ये जायलाच पाहिजे. त्यामुळे स्तनाचे कर्करोगाची जी काही लक्षणं आहेत ती अगदी कधी कधी क्षुल्लक वाटतात, त्याचा महिलेला त्रास देखील होत नाही, पण त्या अवस्थेत जर निदान कर्करोगाचं झालं तर उपचार व्यवस्थित होतात, सोयीस्कर होतात आणि महिला त्या आजारातून पूर्णपणे बऱ्या होऊ शकतात. पण त्यासाठी वेळेवर उपचार झाले पाहिजेत आणि बरोबर उपचार झाले पाहिजेत. त्यामुळे कुठल्याही लक्षणाकडे दुर्लक्ष करू नका, नियमित स्तनाच्या तपासण्या करून घ्या. म्हणजे काही त्रास होत नसेल तरी वर्षातून एकदा तुमच्या डॉक्टरांकडून स्तनाची तपासणी करून घ्या, ज्याला आपण क्लिनिकल ब्रेस्ट एक्झाम म्हणतो. आणि 40 वर्षाच्या पुढे वर्षातून एकदा चांगल्या क्वालिटीचा मॅमोग्रॅम हा देखील महिलांनी वर्षातून एकदा केला पाहिजे. ज्या महिलांचं कॅन्सर ऑपरेशन होऊन गेलं असेल त्यांनी देखील नियमित त्यांच्या ऑन्कॉलॉजिस्टच्या संपर्कात राहिलं पाहिजे, व्यवस्थित स्तनाच्या तपासण्या करून घ्यायला पाहिजे. आणि ज्यांना ही ब्रेस्ट रिप्लेसमेंट रिकन्स्ट्रक्शन करायची संधी मिळाली नसेल आणि त्यामुळे काही शारीरिक मानसिक कमतरता जाणवत असेल तर डिलेड रिकन्स्ट्रक्शनबद्दल अजून माहिती घेण्यासाठी आमच्या केंद्रात या बाहेरगावचे जे पेशंट्स असतील त्यांनी, आणि आजकाल करोनाच्या पॅन्डेमिकमुळे लोकांना हॉस्पिटलमध्ये यायची भीती वाटते पण म्हणूनच आम्ही टेलिकॉन्सल्टची सुविधा त्याच्यासाठीच ठेवली आहे,
त्यामुळे संकोच करू नका, स्वतःच्या आरोग्याविषयी एक हुशारी ठेवा आणि स्वतःच्या शरीराविषयी म्हणजे एक जागरूकता ठेवा. त्यात कुठे काही बदल जाणवला तर वेळच्या वेळी दाखवायला या. अगदीच एक खरं तर महत्वाचा मुद्दा तुम्ही इथे त्याचा उल्लेख केलेला आहे की आपले गुडघे दुखत असतील किंवा अगदी शरीराचा कोणता दुसरा अवयव दुखत असेल तर आपण घरच्या घरी गोळ्या घेतो किंवा डॉक्टरांना दाखवतो देखील, मात्र स्तनाविषयी बोलतानाच महिलांमध्ये संकोच असतो. मात्र त्याची देखील तपासणी असते आणि वयाच्या 40 नंतर तर ती तपासणी करणं तितकंच महत्वाचं आहे आणि तज्ज्ञ डॉक्टरांकडे आपण गेलो आणि त्यात देखील तुम्ही दोघांनी उल्लेख केला की अत्याधुनिक उपचार पद्धती आपल्याकडे आहे, त्यामुळे जर ते उपचार आपण घेतले तर कोणत्याही महिलेला स्तनाविषयी कॅन्सर झाला तरी घाबरून जाण्याचं कारण नाहीये. खूप खूप धन्यवाद की आज तुम्ही दोघेही इथे आलात आणि इतक्या महत्वाच्या विषयावर आम्हाला मार्गदर्शन केलं. थँक्यू अमृता. थँक्यू सो मच. येस, त्याचबरोबर आरोग्यम धनसंपदामध्ये वेळ झालीये इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार.